हे नक्की काय चाललंय? हे झोंबी तर नाहीत ना? हा काही भूतटकेचा प्रकार तर नाही ना? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असेल. तर असं मुळीच नाहीये. ही आहे नागपुरात रंगलेली चक्रासन शर्यत. खरं तर योगासनातला चक्रासन हा फारच अवघड प्रकार. मात्र हे लहानगे स्पर्धक पहा, अगदी लिलया चक्रासनात धावत आहेत. केवळ मजेसाठी नाही तर शारीरिक लवचिकता आणि चपळता वाढावी, दृष्टी, स्नायू, हाड मजबूत व्हावीत यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या चक्रासनामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते. तिसरी गोष्ट, चक्रासनात धावत असताना आपलं जे बॅलेन्सिंग आहे, शरीराचं बॅलेन्सिंग आहे आणि चिरतूनपणा हा चक्रासनात धावल्याने येते. आणि जे आपलं 80 वर्ष आहे तर ते जे वय आहे ते तुम्हाला किमान 60 वर्षापर्यंतचं दिसून येते. नागपूरच्या त्रिमूर्तीनगर भागात राजीव गांधी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय चक्रासन दौड स्पर्धा झाली. यात विदर्भातून 120 स्पर्धक सहभागी झाले होते. 10, 20 आणि 30 मीटर अंतराची ही दौड पार पाडण्यासाठी स्पर्धकांना फारच कौशल्य दाखवावं लागलं. चक्रासनची प्रॅक्टिस हळूहळू मला सगळं यायला लागलं आणि मी वर्गात सेकंड आणि सेक्शन बी. मी 6 वाजता येते, माझी प्रॅक्टिस असते म्हणून 7 वाजता एक्सरसाइज स्टार्ट होते, 8 वाजेपर्यंत संपून जाते. चक्रासनात धावण्याच्या या स्पर्धेत लहानग्यांची लवचिकता दिसली. या योगपटूंचं कौशल्य योग्य पद्धतीनं वापरलं तर नक्कीच भारताला जागतिक स्तरावरही वेगळी ओळख मिळू शकेल. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.